हे हनुमंतासाठी, विष्णूसाठी, परत अच्छा हां हे नारायण नारायण। एवढी काय गडबड आहे वैद्यराज अश्विन कुमार, परत परत येत आहे? अहो मुनिवर, वेगवेगळ्या देवांना वेगवेगळ्या दुखण्यांनी हैराण केलंय। हनुमंतांच्या अंगावर रॅश आलीय, भगवान श्री विष्णूंच्या पोटात मळमळत आहे, श्री शंकरांच्या दुग्धाभिषेकानंतर त्यांच्या पिंडीवर भोक पडू लागलेत आणि ते वैतागलेत। अहो एका पाठोपाठ एक चालूच आहे। असं म्हणजे भारत भूमीतील महाराष्ट्र देशातील भेसळ इथवर आली तर? भेसळ हा काय नवा पदार्थ? भेळ ऐकून होतो, भेसळ हा नवीन पदार्थ आहे काय? कळेल हळूहळू, जरा आपल्या वैद्यकीय संशोधनातून डोके वर काढून आसपास बघत चाल। पण त्याआधी मी भगवंतांची विचारपूस करून येतो। नारायण नारायण। नारायण नारायण। प्रणाम प्रभू। आपली प्रकृती अस्वस्थ असल्याचं ऐकलं, खरंय की काय? अहो काय सांगू मुनीवर, परवाच्या महाप्रसादातील पेढा आणि मिठाई खाल्ल्यापासून पोटात जरा अस्वस्थच वाटतंय। म्हणजे तुमच्या प्रसादातही भेसळीचा खवा वापरण्याची मजल गेली म्हणायची? कसला भेसळीचा खवा मुनीवर? सणासुदीच्या वेळी जेव्हा दुग्धजन्य पदार्थ जास्ती लागणार असतात तेव्हा किंवा एरवीही दूध तूप लोणी खवा यांसारख्या पदार्थांमध्ये स्वस्त आणि अखाद्य पदार्थ नसून व्यापारी लोक नफा कमवत। काय आणि कृष्णावतारात या लहान थोरांच्या मुखी या सकस अन्नाचे चार घास जावे म्हणून आम्ही काय काय लीला केल्या? प्रभू प्रभू प्रभू। तर हे व्यापारी, भेसळीचा लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याची काही क्षिती नाही का या व्यापाऱ्यांना? छे छे प्रभू, झटपट नफा कमावण्याच्या लालसेने सगळे व्यापारी झपाटून गेले। कलियुगात माणसाची वैज्ञानिक प्रगती खूप वेगानं झाली खरी, पण त्यापेक्षा अधिक वेगाने त्यांची नीतिमत्ता घसरली देवा। सामान्य जनतेचं काय होत असेल या कल्पनेनंच आता आम्ही अस्वस्थ झालो आहोत। एक नजर खाली पृथ्वीवर तर टांगून बघा देवा। नाही, पृथ्वीवरील ताजी खबरबात घेण्याची देखील आता आम्हास भीती वाटू लागली आहे मुनीवर। भगवान, पेट्रोल माफियांनी जेवण नावाच्या प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्याला जाळून मारलं। काय आता आम्हाला आश्चर्य अधिक वाटतंय का उद्वेग अधिक वाटतोय हेच कळेना असं झालंय मुनीवर। म्हणजे मी समजलो नाही देवा। म्हणजे सरकारी अधिकारी प्रामाणिक असल्याचं आश्चर्य अधिक का एक माणूस दुसऱ्या माणसाला जाळून मारतो याचा उद्वेग अधिक? खरंय देवा, पण पुढे तर ऐका, त्या बहाद्दराने जळून मारता मारता पेट्रोल माफियाच्या एका प्रमुख हस्तकाला घट्ट धरून ठेवले, त्यामुळे तो हस्तक देखील मृत्युमुखी पडला। वा शाबाश आहे त्या वीराची। हे पहा, हे दृश्य पाहणारा एक कवी तेव्हापासून निरुद्देश भटकतोय। स्वतःच्या कणभर दुःखाचा मणभर ओझा मी दिवाखाना मिरवत होतो, पण ते दाहक दृश्य बघितल्यापासून माझ्या चित्तवृत्ती गोठूनच गेल्यात। मी अजून जिवंत कसा आहे? माझ्या मनाचा निव्वळ दगड झाला की काय? हो झालाच आहे, कोणी कोरत का नाही माझ्या मनाचा हा दगड? कोणी कोरत का नाही माझ्या मनाचा हा दगड? कोण कोरणार? ज्याच्या त्याच्याकडे पडलेत ना ज्याच्या त्याच्या दगडाचे लहान मोठे शिलाखंड। खोदून काढले तर शिल्पांचं उद्यान कितीतरी देखणं होईल, खरे दगड मात्र चक्रावतील। इतकी टणक नवी जमात कधी बरं तयार? पाहिलं भगवंता, अशी आहे परिस्थिती। सामान्य जनता नाडलेली, अस्वस्थपणाचा लावाच सगळ्यांच्या मनात खतखतोय।
स्वर्गद्वार। जयवंत तू आलास तर इथे। अरे लोचा आलास का तू पण? बरं झालं तेवढीच माझ्या आत्म्याला शांती मिळाली। अरे काय मिळवलं स्वतः मरून आणि मला मारून? चांगलं आमच्यावर सामील झाला असता तर ऐश्वरामात राहिला असता, गाड्यांमधनं फिरला असतास, पण नाही तुम्ही प्रामाणिक ना, विकारतोट जगण्याची सवयच आली तुम्हाला। मेलास तर विचार करण्याची अक्कल नाही का आली? तुमच्या प्रत्येक गोष्टीत भेसळ करण्याच्या वृत्तीमुळे माणसाची पुढची पिढीच नष्ट होईल याची तरी काही तमा बाळगा? आपण मेलं जग उडलं, तू मेलास म्हणून काय भेसळ थांबणार आहे असं वाटतंय का तुला? अरे स्वतः शूत्र स्वार्थापाई निसर्गाचा सगळ्या जीवनसृष्टीचा नाश करताय याची तरी काही लाज बाळगा? जरा तरी दूरवरचा विचार करा। ए लेक्चर बाजी नको, मोठा संत समजतो का स्वतःला? भांडतंय काय? अरे मेल्या नो मेल्यावर पण काय भांडताय? चला दूरवा। ए कोण आम्हाला ऑर्डर सोडणारा? चला। अरे मी या स्वर्ग नरक द्वाराचा रक्षक आहे आणि माझी आज्ञा तुम्हाला पाळावीच लागणार आहे, आणि इथल्या या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे। याला काय माहित रक्षण, याला माहित फक्त भक्षण। ए जयवंत जास्त भंकर न करू, कधी नाही आम्हाला रंगी हात पकडला म्हणून जादागिरी करायचं काम नाही। पण काय रे तू कसं काय पोहोचलास झाल्या त्याच टायमाला? अगदी पेट्रोलच्या टँकर मध्ये रॉकल मिश्रणाच्या टायमाला। तुम्ही एखाद्या वेळी सगळ्यांना फसवाल, एखाद्याला कायम फसवाल, पण सगळ्यांना सदा सर्वकाळ नाही फसू शकत रे लोचा। शिवाय वर्ण तुम्ही किती एकजूट दाखवली तरी केळाचे ते काकडीचे तीन भाग, तीन जसे भाग होतात तसे तुमचे होतील एक दिवस, लक्षात ठेवा। सगळ्यांचा हात ओले करून पण? ए चला दूरवा, बास झाला आता। जयवंत तुझा स्वर्गाकडं आणि लोचा तुझा नरकाकडं, चल। मी नरकात आणि हा स्वर्गात का? अरे याला जाळून मारताना तुला बरं वाटलं ना, भोगा आता त्याची फळ, चल। मी याला जायलंय पण यानं मला धरून ठेवल्यामुळे मी मेलोय, म्हणजे यानंही मला जायलंय, त्यामुळे तो तिथंच मी। हे वाटेल ते बडबडू नको उगच, शिवाय श्रावणातला सत्यनारायण आपण कधी चुकलो नाहीये। आणि प्रसाद म्हणून काय दिलं? भेसळीची दारू? अरे देवा, अरे काय हे, आता हे भांडण सोडवणं माझ्या हातात नाही, आता भगवंतांकडे जाणंच प्राप्त झालं। भगवन हा जयवन आणि हा लोचा। हो हो ठाऊक आहे आम्हाला सर्व। अरे तू प्रसादातही भेसळ केल्यामुळे साक्षात भगवंतांची प्रकृती बिघडली। आपण गव्यातल्या भेसळीचं काम करत नाही, आपण पेट्रोल वाले, तव्याच्या भेसळीचं डबर काम आमचा मेहुणा करतो, पडतोच चाला। भगवन हा लोचा म्हणतो कि मला जयवंत बरोबर स्वर्गातच जायचंय, मी याला मारलं तसं यानेही मला मारलं असं म्हणून मांडतोय। काय अशी मागणी करायला याला काहीच लाज वाटत नाही? छे छे कुठे गेलं माझं सुदर्शन चक्र? काय चिडताय राव, काहीतरी जुगाड करू मिटून टाकू, तुम्ही जमून द्यायचं घ्यायचं बघा, तुमचाही विचार करू, भांडवली करा काही करा, पण आपण जाणार स्वर्गात। नारायण नारायण, अनंताच्या सीमा पार जाणाऱ्या या निर्लज्जपणाला या यकश्चित नारदाचा प्रणाम। माझं काम रक्षण आणि पोषण करण्याचं आहे, आता यावर उपाय भगवान शंकरच काढतील, मुनिवर आपण यांना घेऊन तिथेच जावं। चला। नारायण नारायण, आपली प्रकृती अस्वस्थ असल्याचं ऐकलं, खरे की काय? दुग्धाभिषेकानंतर त्राप सुरू झाला आहे। हा महाराष्ट्रातील रासायनिक दुधाचा परिणाम म्हणजे हा दुधातील भेसळीचा एक भयंकर प्रकार आहे। भगवन हा जयवंत आणि हा लोचा। हो हो आम्हाला नारदांनी आता सर्व सांगितलं आहे। बरोबर नाही करा देवा, जिथं हा तिथं मी। छे छे आता कहर झाला, दांड नृत्य करण्याची वेळ आली आहे, नाहीतर तिसऱ्या डोळ्यात उघडावा। देवा या भेसळखोरांनी गरिबांचं तसं सर्वांचं जीण हराम केलंय। अच्छा तर मग ऐका, महाराष्ट्रात जिथं जिथं खाद्यपदार्थात औषधात पेट्रोलमध्ये भेसळ असेल तेथे सर्व अदृश्य होवो। भगवंत भगवंत काय झालं मुनीवर, एवढे धावत पडत आलात? भगवंत महाराष्ट्रात काय झालं ते कळलं का? ते पहा।
हे तर आलंच ओघानं, या भोळ्या जांबांनी वर नाही तर शाप देऊन ठेवण्याचं काम करायचं आणि आम्ही ते निस्तरायचं, ही तर एक प्रथाच आहे ना। सध्या तरी आम्ही ही घटनाच लोकांच्या स्मृतीतून काढून टाकतो, लोक काय असंही विसरतातच। रक्षका, या भेसळखोरास नरकात नाही, पुढील आज्ञा मी नंतर देईन। देवा, पृथ्वीवर चांगलं काम करणाऱ्याला मदत आणि वाईटाला शिक्षा का बरं नाही? 100 अपराध माफ करण्याची प्रथा पण आम्हीच चालू केली आहे ना, तेव्हा ते भरले की त्यांना शिक्षा होईलच। आणि तू सुद्धा अभिमन्यून चक्रव्यूहात शिरावं तसा दुर्जानन पुढे एकटाच उभा राहिलास, त्यामुळे अभिमन्यू सारखाच धारातीर्थी पडलास। इतक्या अनैतिक आणि निगरगट्ट शत्रूला कमी लेखून कसं चालेल? पण देवा, आपण जन्म घेणार, मग मोठे होणार, मग या दुष्टांचं निर्दालन करणार, तोवर काय? तोवर हे दुष्ट किती मास्तील। आता अशी वेळ आली आहे की प्रत्येकानं आपापल्या मनातला देव जागा करा आणि यांच्या विरुद्ध लढा। पण यांना रस्ता दाखवणार कोण? ते आपणच केलं पाहिजे भगवंता, कारण योजकस तत्र दुर्लभ। होईल सर्व, तथास्तु। माणसानं माणसाला मदत करण्याची कुवत संपली देवा। रक्षक भक्षकांना सामील झालेत, सत्ताधीश स्वतःच्याच कल्याणाच्या मागे लागलेत, सामान्यांचं कोणीच वाली नाही। तर तुम्ही चौतार घ्या देवा, खरं असं होईल का? छे, कलियुगात कुठला होता? तर सामान्यांचा उठा होईल तेव्हाच क्रांती होईल। प्रत्येकाने आपापल्या मनातला देव जागवा आणि आपलं शस्त्र पाजळा, स्वतःला सुरक्षित ठेवून भेसळीची पाळंमुळं खोदण्यासाठी सुचतील ते मार्ग चोखाळा। मोर्चे काढा, इंटरनेट वापरा आणि माझ्यासाठी माझी लेखणी हेच माझं शस्त्र। इस गली कात्राला जीवन देईल, लुटाणाची राखी करेल। उठ माणसा जागा हो, 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 उठ माणसा, उठ माणसा जागा हो, 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 उठ माणसा जागा हो।